नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामानासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यातील सहकारनगर कात्रज पद्मावती या भागात अतिवृष्टी होऊन मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते, जीवितहानीही झाली होती. या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गेल्या 2 दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. त्यातच हवामान खात्याने पावसासंदर्भात रेड अलर्ट दिल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर पुण्याला रेड अलर्ट, आपत्कालीन यंत्रणेची तातडीने बैठक घ्या असे कोण म्हणाले आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हवामान खात्याने पुणे शहर जिल्ह्यात येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावे असे आवाहन देखील प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर आणि शहरात मुसळधार पाऊस आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महापालिका, महावितरण, पोलीस आणि आपत्कालीन कक्ष अशा सर्व विभागाच्या एकत्रितपणे बैठका घेऊन उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा कार्यरत करावी. व गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच पुण्यातील सहकारनगर कात्रज या भागात अतिवृष्टी होऊन मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते. जीवितहानी पण झाली होती. या पावसासंदर्भात रेड अलर्ट दिल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याकरता प्रशासनाने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा असे मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे 2 दरवाजे खुले केले आहे. कोल्हापूरमधले जिल्ह्यात पावसाच्या 3 दिवसापासून पूर्ण आगमन झालेल्या जोरदार पावसामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दर उघडले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन अपडेट मिळत असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.